नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. अमृत सरोवर उपक्रमाला जिल्ह्यात आजपासून प्रारंभ. शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करण्यासाठी स्तुत्य उपक्रम. महानिर्मितीची विक्रमी घौडदौड सुरूच. ओलांडला 8000 मेगावॅट औष्णिक वीज निर्मितीचा टप्पा. यवतमाळमध्ये ग्रामसेवकाच्या हांडली कानशिला. ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल, तर ग्रामसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल. चिंचमंडळ येथे मासिक सभा घेण्यासाठी गेलेल्या ग्रामसेवकाकडे मासिक सभेचा वेळ निघून गेल्यानंतर सरपंच व एक महिला सदस्य हजर झाले. महिला सदस्यांनी पाणी प्रश्न व यापूर्वी माहितीच्या अधिकारात मागविलेल्या कागदपत्राची पूर्तता केली नसल्याने जाब विचारला. मात्र यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महिला व सदस्यांचे पती सचिवास भेटण्यास गेले. यावेळी दोघात शाब्दिक खंडाजंगी होत महिला सदस्यांच्या पतीने थेट सचिवांच्या कानशिलात मारल्याची तक्रार ग्रामसेवक किशोर खरात यांनी मारेगाव पोलिसात केली आहे. एका महिला सदस्यांनीही हे ग्रामसेवकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार पोलिसात दाखल केल्याने ग्रामसेवक खरात यांच्यावर विनयभंगाचा तर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सातपुते यांच्यावर मारेगाव पोलिसात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने चिंचमंडळ ग्राम पुन्हा बहुचर्चेत आला आहे. शुक्रवारला चिंचमंडळ ग्रामपंचायतच्या मासिक सभेचे दुपारी 12 वाजता आयोजन करण्यात आले होते. या सभेकरिता ग्रामसेवक किशोर चिंदाजी खरात व ग्रामपंचायत कर्मचारी वेळेपूर्वी उपस्थित होते, मात्र विहित वेळेतील ग्रामसदस्य उपस्थित झाले नाही. दरम्यान या मासिक सभेकरिता ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री दिवाकर सातपुते या पतीसह उशिरा उपस्थित झाल्या. यावेळेस ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री सातपुते यांनी जुन्या माहिती अधिकारातील कागदपत्रे आणि अलीकडेच गावातील पेटत असलेला पाणी प्रश्नावर शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळेस सदस्य सातपुते यांच्या पतीने शासकीय कामात अडथळा निर्माण करीत मारहाण केल्याची तक्रार ग्रामसेवक किशोर खरात यांनी पोलिसात तक्रार दिली, तर महिला सदस्याने ग्रामसेवकाने वाईट हेतूने हात पकडत विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दिली. तक्रारीनुसार ग्रामसेवक किशोर खरात यांच्यावर विनयभंगाचा तर दिवाकर सातपुते यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मारेगाव पोलिसात शुक्रवारला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करीत आहेत. VKB न्यूज करिता अजित महिंद्रे, मारेगाव, यवतमाळ. जालना शहरात गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांचा पर्दाफाश करण्यात आलाय. या घटनेनंतर डॉक्टर फरार झालाय. सतीश गवारे असं या फरार झालेल्या डॉक्टरांचं नाव आहे. जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात राजुरेश्वर क्लिनिकमध्ये गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्यात येत असल्याची तक्रार पुण्यातून जिल्हाधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार सापळा रचून जिल्हा शल्य चिकित्सक आणि पोलिसांनी एका गर्भवती महिलेला दवाखान्यात पाठवून ही कारवाई करण्यात आली. गर्भलिंग निदान आणि गर्भपातासाठी 40,000 रुपये घेत असल्याची माहिती या कारवाईतून समोर आली आहे. या कारवाईनंतर डॉक्टर दवाखान्यात गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी असलेली मशीन घेऊन फरार झाला आहे. दवाखान्यात छापा टाकल्यानंतर गर्भपाताच्या किट, औषधी, वेगवेगळ्या मशीन असं साहित्य पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाला आढळून आलं असून हे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. जस्ट आपल्याला माहिती आहे 12:50 हा टाईम झालेला आहे आणि आत्ता आमची ही पूर्ण कारवाई पूर्ण झालेली आहे. प्रक्रिया ही कारवाई म्हणजे आम्हाला पुण्यावरनं कुटुंब कल्याण राज्य इथून एक तक्रार प्राप्त झाली होती 25 तारखेला 25 एप्रिल रोजी की जालना येथे एक अवैधरित्या गर्भलिंग निदान होतं आणि अवैधरित्या गर्भपात होतात. तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड सर आणि माझी पूर्ण जिल्हास्तरीय टीम आम्ही यांनी एक स्टिंग ऑपरेशनची मोहीम आखली आणि त्यामध्ये एक गरोदर महिला हिला तयार करून त्यांचे स्टिंग ऑपरेशन करण्याचे पूर्ण आम्ही प्लॅनिंग केले होते.
आणि ते सक्सेसफुलच होणार होते, पण ऐनवेळेला त्या डॉक्टर सतीश गवारे जे राजुरेश्वर क्लिनिकची जी तक्रार होती त्या क्लिनिकचे डॉक्टर सतीश गवारे, डिग्री त्यांची BMS आहे लिहिलेली बाहेर, तर असे त्या ठिकाणी केलेले असता, तर वेळेवर त्यांनी दगा दिल्यामुळे ती आमची मोहीम फत्ते होऊ शकली नाही. पण त्याचवेळेस आम्ही हा निर्णय घेतला की डायरेक्ट क्लिनिकमध्ये जाऊन आपण तिथे छापा मारायचा. मग आमची पूर्ण टीम पोलीस यंत्रणेसह तिथे गेली असता तिथे एक महिला, गरोदर महिला, तिला IV चालू होते आणि आमच्यासोबत आमच्या गायनेकॉलॉजिस्ट मॅडम पण होत्या. माझी जी पूर्ण टीम आहे ती म्हणजे मी स्वतः, डॉक्टर विजय वाकोडे जे स्वतः रेडिओलॉजिस्ट आणि मेडिकल सुपरिटेंडंट आहेत, गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर घोलप मॅडम, विधी सल्लागार ॲडव्होकेट सोनाली कांबळे आणि तसेच PSI श्री जलवार साहेब आणि त्यांची पूर्ण टीम. तर हे आम्ही तिथे गेले असता महिलेला सलाईन चालू होते आणि जेव्हा गायनेकॉलॉजिस्ट यांनी तपासणी केली असता ती महिला गरोदर असल्याचे लक्षात आले आणि त्याचवेळेस असं लक्षात आलं की तिला कळा पण स्ट्रॉंग अशा कळा येत होत्या, म्हणून आम्ही तात्काळ तिला महिला रुग्णालय येथे शासकीय 108 ॲम्ब्युलन्स आहे त्यामध्ये शिफ्ट केले आणि म्हणजे अवघ्या 10 मिनिटांमध्ये तिथे तिचा गर्भपात झाला आणि त्या ठिकाणी आम्हाला एक संशयित स्त्री जातीचे भ्रूण आढळून आले. आणि मग त्याच वेळेला मग बाकी आम्ही बाकीच्या टीमच्या मेंबरनी तिथं जे उपस्थित असलेले डॉक्टरांचे मदतनीस आणि दोन एक महिला मदतनीस यांची चौकशी केलेली असता, कारण डॉक्टर सतीश गवारे आणि त्यांचा जो साथीदार होता संदीप गोरे हे आज सकाळपासूनच गाडी आणि मशीनसहित फरार झालेले होते. आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले मॅडम यांच्या फिर्यादीवरनं पोलीस ठाणे चंदनझिरा या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 144/2022 Column 312, 313, 315, 120B, 301, 34 मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट 33, त्यानंतर PCB PNDT Column 3 आणि 6 याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. यातील जे मुख्य आरोपी आहे तो आरोपी फरार आहे. एक जो नौकर आहे त्याला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे. गुन्हा रजिस्टर आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही सुरू करत आहोत आणि जे जे आरोपी यात आहेत त्या सर्व आरोपींना अटक करून यांनी कशा प्रकारे आज पावतो, किती लोक, किती गर्भ निदान करून किती भ्रूण हत्या केलेल्या आहेत या सर्वांचा सविस्तर तपास आम्ही करत असून आरोपीला अटक करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहोत. सर, मुद्देमालामध्ये काही रोख रक्कम किंवा अन्य काही साहित्य जप्त केलं आहे का? हा, 18,000 रुपये फिर्यादीमध्ये नमूद आहे आणि बाकी इतर मेडिकल जे साहित्य आहे ते वैद्यकीय अधिकारी यांनी फिर्यादीमध्ये नमूद केलेलं आहे. सध्या नागपुरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना समोर येत आहे. अशातच पाचपावली येथे मध्यरात्री चोरट्यांनी अनेक दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न केलाय. यात एका कपड्याच्या दुकानात चोरी करून 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय अशी माहिती दुकानाचे मालक गौरव वाधुणे यांनी दिली. हे चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या संदर्भात पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस करीत आहेत. अपनी शॉप इतवारी में भारत माता चौक बाजीराव गली में RB ओजरी नाम से है. CCTV में 3 लोग नज़र आ रहे हैं और करीबन 4 बजे का टाइमिंग है. वो अपने ये पूरा होजरी का मर रहता है अभी अपने तरफ. हाँ, लगभग अपना 1 के करीब गया है, 1,00,000 के करीब. हाँ, नहीं उन्होंने कपड़े मतलब जीन्स वगैरह तो कोई कुछ सामान लेके नहीं गए, वो सिर्फ कैश लेके गए हैं. लगभग 1 के करीब कैश थे अपने. हाँ, 3 लोग थे वो, कैमरे में दिखे अपने क्लियर. हाँ, बाहर में 1 जन दिख रहा है उसमें और अंदर 2 जन आए थे. बाहर में 1 खड़ा था. उम्र तो मतलब तकरीबन वो 30 के करीब ही है पूरे. 25-30. हाँ हाँ भैया. हाँ, उनका तो चालू है. मैम वगैरह आई थी अभी तहसील के, उन्होंने फुटेज वगैरह लेके गए हैं वो और कार्रवाई चालू है उनकी.
तो यही कहना चाहेंगे कि उनको जितने जल्दी पकड़ सके, क्योंकि अपने साथ हुआ है आजकल, किसी और के साथ नहीं होने को होना है ना। लगभग 8 दुकान बता रहे हैं पुलिस वाले, हाँ तहसील वाले बोल रहे हैं कि 8 दुकान में चोरी हुई है। काल नागपुरात कृषी मंत्री दादाजी भुसे यांची पत्रकार परिषद झाली, यात खरीप पूर्व आढावा बैठकीत झालेल्या निर्णयांची त्यांनी माहिती दिली। राज्यामध्ये तसेच विभागामध्ये सुद्धा सर्वाधिक क्षेत्र कापूस व सोयाबीन या पिकाखाली आहे। राज्य शासनाने पहिल्यांदा कापूस व सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविणे व मूल्य साखळी बळकटीसाठी ₹1000 कोटींची तरतूद केली आहे। यासह अनेक बाबींवर कृषी मंत्र्यांनी लक्ष वेधले। येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आज नागपूर विभागाच्या 6 जिल्ह्यांचं आढावा बैठक सचिव महोदय, विभागीय आयुक्त महोदय, कृषी विभागाचे आयुक्त, या 6 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, CEO, जिल्हा कृषी अधिकारी आणि त्याच्यासोबतच ऊर्जा विभाग असेल, सहकार विभाग असेल, या सर्व विभागांच्या अधिकारी महोदयांच्या उपस्थितीमध्ये, त्यासोबतच शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली। या 6 जिल्ह्यांच्या साठी जे काही दर सालाबादाप्रमाणे पिकं घेतली जातात, त्या पिकांच्या साठी लागणारं बियाण्याचा विषय असेल, रासायनिक खतांचा विषय असेल किंवा इतर ज्या काही दिविष्टा लागतात, प्रत्येक जिल्हा वाईज त्या ठिकाणी आढावा घेण्यात आला। साधारणपणे राज्याचा जर आपण विचार केला तर खरीपाचं क्षेत्र 158 लाख हेक्टर आहे। नागपूर विभाग या 6 जिल्ह्यांचं क्षेत्र आहे 20.49 लाख हेक्टर। आपल्याला माहिती आहे की राज्यव्यापी पण आणि या विभागामध्ये पण सोयाबीन आणि कापूस ही दोन मोठी पिकं आहेत क्षेत्रवाईज। राज्याचा जर विचार केला तर सोयाबीनचं क्षेत्र आहे 44.50 लक्ष हेक्टर, नागपूर विभागामध्ये हे आहे 3 लाख हेक्टर, कापूसचं क्षेत्र आहे राज्याचं 42 लक्ष हेक्टर आणि आपल्या या नागपूर विभागामध्ये 6.38 लाख हेक्टर। आणि म्हणून सोयाबीन असेल, कापूस असेल आणि इतरही जे काही भात आहे, इतरही जे काही पिकं आहेत, या पिकांच्यासाठी जे काही बियाणं लागणार आहे, जे काही रासायनिक खतं आणि इतर निविष्ठा लागणार आहेत, याचं पूर्ण नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। वेळ झाली आहे आता एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।
आपलं स्वागत। नागपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरातील जागेमध्ये 8000 रोपांची लागवड करून तेथे वन आच्छादन करण्यात येणार आहे। या वृक्ष लागवड कार्याचा शनिवारी विद्यापीठाचे कुलगुरू श्री सुभाष चौधरी व मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांच्या हस्ते शुभारंभ झाला। या प्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री दीपक कुमार मीणा, विद्यापीठाचे प्र कुलगुरू श्री संजय दुधे, कुलसचिव श्री राजू हिवसे, मनपाचे उपायुक्त श्री रवींद्र भेलावे, उद्यान अधीक्षक श्री अमोल चोरपगार, विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत विभागाचे संचालक डॉक्टर विजय खंडार, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर माहेश्वरी, वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय कविश्वर, डॉक्टर दत्तात्रय वाटमोडे, मानविज्ञान विभागाच्या अधिष्ठाता डॉक्टर राजश्री वैष्णव यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते। नागपूर शहरातील वायू गुणवत्ता सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडून 15व्या वित्त आयोगाअंतर्गत मनपाला 2,14,00,000 रुपये प्राप्त झाले आहेत। या निधीमधून विद्यापीठाच्या 15 एकर जागेमध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे। विद्यापीठाचे कुलगुरू श्री सुभाष चौधरी व मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त श्री दीपक कुमार मीना, विद्यापीठाचे प्र कुलगुरू श्री संजय दुधे, कुलसचिव श्री राजू हिवसे यांनी कुदळ मारून वृक्ष लागवड कार्याचा शुभारंभ केला। याशिवाय त्यांनी संयुक्तरित्या वृक्ष लागवडही केली। यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी संपूर्ण जागेची पाहणी, या ठिकाणी वृक्ष लागवड, झाडांना पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याबाबत त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले। वृक्ष लागवडीसाठी विद्यापीठाने मनपाला 15 एकर जागा उपलब्ध करून दिली असून या जागेत सावलीची आणि फळझाडे अशी विविध प्रजातींची 8000 रुपये लावण्यात येणार आहेत। ओसाड जमिनीवर वृक्ष लागवडीद्वारे वन आच्छादन करून येथे पशुपक्षी तसेच इतर कीटकांसाठी अधिवास निर्माण होणार आहे। याशिवाय शहरातील नागरिकांना विरंगुळा करण्यासाठी थंड जागा उपलब्ध होईल। विद्यापीठाच्या 15 एकर मोकळ्या जागेमध्ये संपूर्ण शहराकरिता ब्लॉक प्लांटेशन अर्थात अर्बन फॉरेस्ट प्रकल्प राबविण्यात येणार आहे। मनपाद्वारे वृक्ष लागवडीसाठी मेसर तेजस सुपरस्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड उस्मानाबाद या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून सदर कंत्राटदाराला लागलेल्या झाडांची 3 वर्षांकरिता देखभाल करायची आहे। कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर धर्मेश धवनकर यांनी केले व शेवटी त्यांनी आभारही मानले। शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणाऱ्या तलावांना पुनर्जीवन या तलावांच्या माध्यमातून होत आहे। केंद्र सरकारच्या अमृत सरोवर योजनेच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव निश्चित करण्यात आले असून नागपूर जिल्ह्यात आजपासून या उपक्रमाला प्रारंभ झालाय। काटोल तालुक्यात जलपातळी वाढविण्यात मोलाची कामगिरी करणारा मेंढे पठार येथील 4 अमृत सरोवराचे आज भूमिपूजन झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मन की बात मध्ये अमृत सरोवर योजना जाहीर करण्याचा आणि त्याचा संकल्प घोषित केला होता आणि आपल्याकरता आज अभिमानाची आणि आनंदाची क्षण आहे की संपूर्ण देशामध्ये 50,000 वर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 तलावाचं संवर्धन करणे, ज्या काळात तलाव खोदले होते ज्या उद्देशाकरता खोदले होते कालांतराने 100-100 वर्ष तलावाला झाले पण त्याचं कोणी खोलीकरण केलं नाही, त्याला पूर्व पुनर्जीवित केलं नाही, याचा अभ्यास मोदीजींनी केला। आणि जर देश सुजलाम सुफलाम करायचा असेल तर शेतकरी महत्त्वाचा आहे। शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून शेतकऱ्याच्या शेतातला जमिनीचा पाण्याचा स्तर जर वर आला तर वरून येणारं पाणी कमी लागतं, म्हणून पावसाळ्याचं पाणी थांबवून त्या ठिकाणी जिरवून त्या त्या भागातला जलस्तर वाढवणे आणि या देशाला शेतकऱ्यांना समृद्ध करणे अशी योजना अमृत सरोवर योजना माननीय मोदीजींनी केली। माननीय नितीन गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रीय महामार्ग राजमार्ग डिपार्टमेंटने मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये याची सुरुवात केली। बुलढाणा तर बघा की बुलढाणा संपूर्ण डार्क शेड होता तो आता वर आला। अमरावतीमध्ये बघा, यवतमाळमध्ये बघा, वाशिममध्ये बघा, ज्या ठिकाणी नॅशनल हायवेचे काम चालू आहे त्या त्या ठिकाणी आता तलावाचं संवर्धन सुरू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राचे अनेक तलाव, जसं देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये जलयुक्त शिवार त्या काळात केलं होतं आणि मोठ्या प्रमाणावर फायदा ह्या महाराष्ट्राला झाला होता। सर्वात महत्त्वाचं, देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये काही झालं असेल तर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये
असेच तलाव तयार करण्याकरता जी रॉयल्टीची रक्कम घ्यायची आहे ती रॉयल्टी महाराष्ट्र सरकारने रद्द केली आणि म्हणून आता या तलावाचं चांगलं संवर्धन होणार आहे. आज मेंढे पठारमध्ये अमृत सरोवर योजनेचा पहिला तलाव नागपूर जिल्ह्याचा सुरू होतो आहे, त्याचं भूमिपूजन आज झालं. त्याबद्दल मी माननीय प्रधानमंत्री मोदींचं, माननीय आमचे नेते नितीन गडकरी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करण्याकरता आम्ही आलो आहे. आम्ही संपूर्ण नरखेड काटोल तालुक्यातर्फे या जिल्ह्यातर्फे माननीय मोदीजी माननीय नितीनजीचं स्वागत करतो, आभार मानतो. आणि जास्तीत जास्त तलाव हे काटोल नरखेड तालुक्यामध्ये असल्यामुळं काटोल नरखेड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त तलाव आम्ही अमृत सरोवर योजनेमध्ये घेणार आहोत. काटोल नरखेडमध्ये काही ठिकाणी 800 फूट पाणी खाली खोल आहे, ते वर आणण्याकरता त्याची जलस्तर वाढवण्याकरता आम्ही काम करणार आहोत. नागपूर येथे मागील 2 दिवसांपासून महानिर्मितीने विक्रमी कामगिरी साध्य केली असताना 28 एप्रिल 2022 रोजी आपल्या कामगिरीत सातत्य राखत आणखीन एक मोलाचा दगड गाठलाय. आज महानिर्मितीने सकाळच्या शिखर मागणीच्या सत्रात आपल्या औष्णिक वीज केंद्रामधून एकूण 8018 मेगावॅट इतकी औष्णिक वीज निर्मिती साध्य केली आहे. नागपूर राज्यातील विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच माननीय मुख्यमंत्री तसेच माननीय ऊर्जामंत्री माननीय ऊर्जा राज्यमंत्री यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार महानिर्मितीने मिशन 8000 मेगावॅट हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तत्परतेने हे लक्ष्य साध्य केले आहे. 26 एप्रिल रोजी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने सलग वीज निर्मितीचा उच्चांक नोंदविल्यानंतर 27 एप्रिल रोजी महानिर्मितीने सर्वेच्या सर्व 27 औष्णिक संचांमधून वीज निर्मिती करून गेल्या 60 वर्षातील विक्रम नोंदविला. या पार्श्वभूमीवर आज महानिर्मितीच्या औष्णिक संचामधून एकूण 8000 मेगावॅटचा टप्पा ओलांडताना एक प्रकारे उत्कृष्ट कामगिरीची हॅट्रिक नोंदविली आहे. महानिर्मितीच्या या विक्रम कामगिरीबद्दल माननीय ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे तसेच संचालक चंद्रकांत थोटवे, संचालक खनिकर्म पुरुषोत्तम जाधव यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस येथील यात्रेतील बैलगाडी शर्यतीत गाडी भरकटत अंगावर आल्याने 3 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना पलूस येथील शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करून सोडून देण्यात आले आहे. गाडीचा जीव अचानक मोडल्याने गाडी भरकटल्याने हा अपघात झालाय. यावेळी हे तरुण पुढे गेलेल्या गाड्या बघण्यात मोबाईलवर चित्रीकरण करण्यात व्यस्त होते. सुदैवाने कोणालाही कोणत्याही प्रकारची गंभीर इजा झाली नाही. पलूस येथील धोंडीराज महाराज यात्रेनिमित्त या बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मौदा केंद्रीय बोर्डतर्फे घेण्यात येणारी इयत्ता 5वीची परीक्षा मौदा येथे संपन्न झाली. या परीक्षेला तालुक्यातील विविध शाळेतील एकूण 1441 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकीच 1257 विद्यार्थ्यांनी आज विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली. यामध्ये जनता विद्यालय, ऑक्सफर्ड स्कूल, शिर्डी स्कूल, ज्ञानगंगा स्कूल या केंद्राचा समावेश होता. तालुक्यातील विविध शाळेतील शिक्षक आणि पालक यांनी या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. तालुक्यातून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढाच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.